पनवेलमध्ये प्रथमच सप्तपदी वेडिंग ज्वेलरी कलेक्शनच्या माध्यमातून नामांकित अशा तरुण व तरुणींनी रॅम्प वॉक केला असून शहरातील सुप्रसिद्ध बीबी बांठिया ज्वेलर्स यांच्या माध्यमातून हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमात पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांना जेम्स ऑफ पनवेल या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. सात पिढ्यांच्या दागिन्यांची हौस भागवणारे बीबी बांठिया ज्वेलर्स हे रायगड जिल्ह्यात खात्रीशीर दागिन्यांचे व्यापारी म्हणून सुपरिचित आहेत. रायगड जिल्ह्यात प्रथमच या प्रकारच्या ज्वेलरी फॅशन शोचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यामुळे पनवेल उरणसह नवी मुंबई व रायगड परिसरातील नागरिकांमध्ये कमालीची उत्सुकता दिसून आली. ग्राहकांची गरज ध्यानात ठेवून बीबी बांठिया ज्वेलर्सनं अत्यंत आकर्षक पद्धतीने भारतातील निरनिराळ्या ठिकाणी प्रसिद्ध असलेली वेडिंग डिझाईन्स बनवली आहेत. ती ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने या फॅशन शोचं आयोजन करण्यात आलं होतं. या ज्वेलरी फॅशन शोचं नियोजन अथर्व मीडिया वर्ल्डचे MD मिलिंद राणे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलं. या कार्यक्रमाला सभागृहनेते परेश ठाकूर, नगरसेवक राजू सोनी, सुप्रसिद्ध डॉक्टर गिरीश गुणे, ॲडव्होकेट मनोहर पाटील यांना जेम्स ऑफ पनवेल हा अवॉर्ड देऊन भूषवण्यात आलं. अनेक नामांकित अशा मॉडेल यांनी यावेळी विविध दागिन्यांनी नटून रॅम्प वॉक केला व पनवेलकरांची मनं जिंकली. यावेळी उपस्थित मान्यवरांचं स्वागत राजेश बांठिया, गौरव बांठिया, वैभव बांठिया, सुयोग बांठिया यांनी केलं. यांनी दाखवलेल्या मार्गावरती आतापर्यंत मार्गक्रमणा करताना आतापर्यंत जे काही प्रयत्न करता आलं ते नक्कीच आतापर्यंत काही कुठल्या अशा वेगळ्या भावनेने जे केलं ते स्वतः केलं त्याच्यामध्ये माननीय रामजी ठाकूर साहेबांचे संस्कार असतील आणि त्याचबरोबर माननीय प्रशांत गोर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जी कामं सांगितली त्यांनी स्वतः ज्या इथे स्वतः सुद्धा केलेल्या होत्या त्याच्यावर आतापर्यंत काम केलं आणि त्याचं फळ हे जर मला इतक्या चांगल्या स्वरूपामध्ये भेटत असेल तर खरोखरच मला या पुढील काळात सुद्धा मला काम करायला मला आवडेल. आपल्या सर्वांनी आतापर्यंत ज्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे आपण सांगता आपण सर्व पौराजिष्ठांनी मला आतापर्यंत जे आशीर्वाद दिले आहेत पुढील काळात सुद्धा आपण अशा प्रकारेच आपण ठरवावे अशी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आपल्या सर्वांचे आणि विशेषतः बी बांठिया माननीय राजीव बांठियाजी यांचं या ठिकाणी पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.